hello friends welcome back to my channel today we are going to see template number 22 from the breach course and it's for standard 6 subject English okay now let us see learning outcome writes a short biography or autobiography of a thing person or an object of their choice ज्याला आपण आत्मचरित्र असं म्हणतं तर ते म्हणतो तर ते आत्मचरित्र लिहिण्यास आज आपण शिक शिकणार आहोत कोणाचं अ थिंग एखादी वस्तू असेल किंवा पर्सन एखाद्या व्यक्ती असेल किंवा एखादी ऑर अँड ऑब्जेक्ट एखादी वस्तूच ऑफ देअर चॉईस तर आपल्या चॉईसने कोणतंही एक पर्सन किंवा एक थिंग सिलेक्ट करायचं आहे आणि त्याची बायोग्राफी आपल्याला इथं शॉर्टमध्ये लिहायची छोटी लिहायची ओके इन्स्ट्रक्शन्स फॉर फॅसिलिटेटर्स पॅरेंट्स अँड टीचर्स

आणि जे सेंटेन्सेस असतील ते कसे असतील तर डे टू डे लाईफमध्ये म्हणजे जी रोजच्या जीवनामध्ये स्टुडंटसाठी फॅमिलियर असे असतील रिलेटेड असतील रोजच्या जीवनाशी फॅमिलियर म्हणजे जी परिचित असे सेंटेन्स तुम्हाला आढळून येतील थर्ड कंप्लीट अँड राईट द सेंटेन्सेस इन युअर नोटबुक काय करायचं आहे तुम्हाला ते सेंटेन्सेस कम्प्लीट करून तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत लर्निंग ॲक्टिव्हिटी रायटिंग अँड ऑटोबायोग्राफी ऑटोबायोग्राफी म्हणजे काय तर आत्मचरित्र आपण ज्याला म्हणतो एखाद्या वस्तूविषयी किंवा पर्सनविषयी आपल्याला काही छोटी छोटी वाक्य तयार करून लिहायची तिथं आणि शॉर्ट फॉर्ममध्ये अगदी छोटे छोटे आपल्याला त्यांच्या जीवनावर त्यांच्या चरित्रावर काही सेंटेन्सेस लिहून घ्यायचे शो द सेंटेन्सेस टू राईट दिस ॲक्टिव्हिटी सेंटेन्सेस आर फॅमिलियर टू स्टुडंट्स दे विल रीड अँड राईट इफ दे आर नॉट एबल टू राईट appropriately, देन गिव्ह देम clues ऑर यूज पिक्चर्स इफ नेसेसरी तर काय सांगितलं ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये जे सेंटेन्सेस स्टुडंट्सला विद्यार्थ्यांना परिचित असतील फॅमिलियर असतील असे सेंटेन्स द्यायचेत त्यानंतर ते काय करतील स्टुडंट्स ते लिहून घेतील दे विल रीड अँड राईट ते रीड करतील आणि लिहितील इफ दे आर नॉट एबल टू राईट ॲप्रोप्रायटली जर ते व्यवस्थितपणे लिहिण्यास समर्थ नसतील तर टीचर लोक काय देतील त्यांना क्लूज देतील काय क्ल्यूज देतील एखादे पिक्चर्स सांगतील त्यांना किंवा ओरली काही वर्ड्स सांगतील अशा पद्धतीने क्लूज देऊन ती ॲक्टिव्हिटी शिक्षक लोक तुमच्याकडनं पूर्ण करून घेतील आता सॉल्ट ॲक्टिव्हिटीमध्ये काय दाखवलं पाहूयात फर्स्ट लुक ॲट द फॉलोईंग सेंटेन्सेस अँड सी हाऊ दे आर कम्प्लिटेड सेंटेन्सेस पाहायचे आहेत आणि ते कसे कम्प्लीट केले गेलेत ते पाहायचं आहे पहा आय ॲम अ बॉय तर इथं बॉय हा वर्ड घेतला आहे ब्रॅकेटमध्ये बॉय आणि गर्ल आहे जर बॉय असेल तर बॉय लिहायचं आणि तिथं जर गर्ल असेल लिहिणारी तर तिने गर्ल लिहून टाकायचं ओके आय ॲम स्टडींग इन स्टँडर्ड आता तुम्ही कोणत्या स्टँडर्डमध्ये कोणत्या इयत्तेत आहात तर तुम्ही आहात सिक्थमध्ये म्हणून तुम्हाला तिथं ऑप्शन कोणतं चूज करायचं आहे सिक्थ ओके आय ॲम गुड इन स्टडीज मी अभ्यासात काय आहे चांगली आहे किंवा चांगला आहे म्हणून स्टडीज हे तिथं येईल ब्रॅकेटमधून स्टडीज आणि प्लेईंग ऐवजी स्टडीज घ्यायचं आहे आपल्याला आय हॅव अ डॅश ब्रदर सिस्टर तुम्हाला जर भाऊ असेल तर ब्रदर लिहा किंवा तुम्हाला बहीण असेल तर तुम्ही तिथं सिस्टर सुद्धा लिहू शकतात वी डॅश टुगेदर मग आता तुमचे बहीण भाऊ असतील तर तुम्ही काय करतात एकत्र खेळतात का किंवा अभ्यास करतात किंवा काम करतात का यांच्यापैकी कोणती गोष्ट तुम्ही करतात ते तिथं लिहायचं वी प्ले टुगेदर असंही म्हणू शकतात वी स्टडी टुगेदर असंही म्हणू शकतात त्याचबरोबर वी वर्क टुगेदर असंही म्हणू शकतात वी हॅव बिग डॅश डॅश प्लेग्राऊंड तर काय आहे आमचं मोठं खेळण्याचं मैदान आहे अशा पद्धतीने हे सेंटेन्समध्ये काही जे ऑप्शन्स दिले गेले आहेत तुम्ही तुमचे ऑप्शन्स परफेक्ट त्या सेंटेन्समध्ये टाकायचे आहेत ते कम्प्लीट करायचे आहेत आणि नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत प्रॅक्टिस राईट मेनी सेंटेन्सेस लुकिंग अबो एक्झाम्पल्स अँड राईट अ पॅरेग्राफ ऑन बायोग्राफी ऑर ऑटोबायोग्राफी ऑफ युअर फ्रेंड अनदर पर्सन थिंग ऑर एनी ऑब्जेक्ट काय म्हटलं आहे प्रॅक्टिससाठी काय दिलं आहे तुम्हाला अशा पद्धतीने भरपूर सेंटेन्सेस तुम्हाला लिहायचे आहेत वरती जशा पद्धतीने दिलेत तशा पद्धतीने तुम्हाला सेंटेन्सेससुद्धा लिहायचे आहेत आणि त्याचबरोबर राईट अ पॅरेग्राफ एक पॅरेग्राफसुद्धा लिहायचं आहे कशावर तर तुमचा फ्रेंड असेल किंवा दुसरं कोणी असेल अनदर पर्सन असेल दुसरं कोणी व्यक्ती असेल जसं ग्रँड मदर असेल ग्रँडफादर असेल कोणीही असू शकतं तुमच्या फॅमिलीमधील किंवा फॅमिली बाहेरचं सुद्धा अनदर पर्सन किंवा थिंग एखादी वस्तू असेल थिंग किंवा ऑब्जेक्ट असेल तर त्यावर तुम्हाला त्याची बायोग्राफी लिहायची बाळानं त्याचं चरित्र त्याचं आत्मचरित्र आपण ज्याला म्हणतो ऑटोबायोग्राफी ते तुम्हाला लिहून घ्यायचं आहे तर मी हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेलं सगळं वर्क व्यवस्थितपणे लिहून दिलेलं आहे ते तुम्ही पहा पहा मग मी इथं काही सेंटेन्सेस घेतले आहेत आय ॲम अ गर्ल माय नेम इज नेहा आय लिव्ह इन जेलगॉन आय स्टडी इन सेंट टेरेसा स्कूल आय ॲम इन सिक्स्थ स्टँडर्ड माय फेवरेट सब्जेक्ट्स आर इंग्लिश मॅथ्स अँड सायन्स आय लाईक टू इट मँगो अँड स्ट्रॉबेरी माय हॉबीज आर टू रीड स्टोरी बुक अँड टू प्ले गेम्स हे झाले सगळे सेंटेन्सेस आणि त्यानंतर आपल्याला सांगितलं होतं बायोग्राफी सांगितली होती एखाद्या फ्रेंड तुमचं फ्रेंड असेल किंवा अनदर पर्सनवर किंवा थिंगवर एखाद्या वस्तूवर तर मी इथं घेतलं टेबलवर बायोग्राफी घेतली आहे पहा biography of a table table is very useful to all we know it has four legs and a flat surface it is rectangular in shape we can do many things on it tables are always used in schools offices and houses carpenter makes it with the help of different types of wood tables are of various types like dining table study table coffee table living room table etc पहा मग नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी राईट अ पॅरेग्राफ ऑफ अ बायोग्राफी ऑफ युअर फादर अंकल थिंग ऑर एनी ऑब्जेक्ट एक्सेट्रा इथंसुद्धा एक्सटेंशन ॲक्टिव्हिटीमध्ये तसंच दिलं आहे तुम्ही तुमच्या वडिलांवर बायोग्राफी लिहू शकतात किंवा अण अंकल असतील किंवा एखादं थिंग किंवा ऑब्जेक्ट तर पाहूयात आपण आता लिहिलं आहे अंकलविषयी तर अंकलविषयी काय लिहिलं आहे आपण बायोग्राफीमध्ये पाहूयात माय अंकल्स नेम इज रोहित He is a teacher in ZP school. He likes his profession very much. He always try to teach all the good things to his students. His teaching style is very nice. He has a daughter and a son. He lives in Nashik. He has a helping nature. He is a very kind hearted person, but sometimes he is strict. He loves and respects his parents very much. ही इज माय फेवरेट अंकल अँड आय लाईक हिम व्हेरी मच तर पहा आपण ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय केलं आहे तर अंकलविषयी पण लिहिलं आहे त्याबरोबर थिंगविषयी पण लिहिलं आहे जसं मी टेबलचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं आणि त्याचबरोबर फ्रेंडविषयीसुद्धा लिहिलं आहे तर तुम्ही हे सगळं व्यवस्थितपणे तुमच्या नोटबुकमध्ये दे। हेडिंग देऊन लिहून घ्यायचं आहे बाळू इव्हॅल्युएशन चेक द सेंटेन्सेस प्रॉपरली अँड आस्क द स्टुडंट्स टू राईट मोर शॉर्ट बायोग्राफीज ऑफ देअर फ्रेंड्स और अदर्स हे टीचर इव्हॅलेट करणार आहेत तुम्ही कशा पद्धतीने सेंटन्स लिहिले आहेत प्रॉपर लिहिले आहेत की नाही आणि अजून काही शॉर्ट बायोग्राफीज तुम्ही लिहू शकतात का फ्रेंडवर अदर किंवा अदर्सवर कोणा दुसऱ्यावर तर ते तुम्हाला टीचर सांगतील ओके लिंक वगैरे काही दिलेल्या नाही आहेत तर पहा माय टेक अवे टू डे आय टुडे आय लर्न टुडे आय हॅव लर्न टू राईट द बायोग्राफी ऑर ऑटोबायोग्राफी ऑफ एनी पर्सन ऑर ऑब्जेक्ट ॲज माय ओन तर आज आपण काय शिकलो स्वतः बायोग्राफी कशी लिहायची विविध सेंटेन्सेसद्वारे आणि ह्या मी दिलेल्या एक्झाम्पल्सद्वारे आपण त्याचं कसं बायोग्राफीमध्ये रूपांतर करायचं काही सेंटेन्सेसचं हे पण शिकलो आणि अगोदर त्या अगोदर सेंटेन्सेस पण शिकलो अशा पद्धतीने बायोग्राफी कशी लिहायचं शॉर्ट बायोग्राफी ज्याला आपण म्हणतो ते आज आपण या ॲक्टिव्हिटीमधून शिकलो तुम्हाला माझी ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा ओके थँक्यू